आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघ हे बघ मजा आहे मजा आहे. बघ रिलॅक्स. हा आपण आपल्या घरी आलोत ना, आता काही प्रॉब्लेम होणार नाही. तू छान आराम कर, मी तुला खायला काहीतरी करतो. हा तू तू एक अंतर इकडे ये, पड ये पड. म्हणू हे बघ काही काळजी करू नको. मी ना इकडे, हा मी खायला काहीतरी करतो. हा पण तू टेन्शन नको घेऊ प्लीज. माझ्या अनुला जवळजवळ गमवतो तुम्ही. नशीब वेळेवर पोहोचलो, नाहीतर नाही नाही अनुच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय. ती कशी असू दे, माझ्याशी कसंही वागू दे, मी जन्मभर जपेन तिला मी फुलासारखं. कशाला डोक्याला त्रास देत आहे? तिथे आम्ही एकतर डेंजर ड्युटीवर आलोय. वेडी कुठली जावा. म्हणू काय झालं? म्हणू काय काय झालं? काय नाही. तू तू प्लीज कुठे जाऊ नकोस. नाही म्हणू मी आहे ना इकडे. हा मी कुठेच जात नाही. तू पड शांत. जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं म्हणायला हवं. मला माझी किंमत कळते, माझं प्रेम दिसते या निमित्ताने. ही पालवी फुटली तर अनु एक दिवस नक्की मला आपलं म्हणेल. तोवर आपल्यामध्ये, माझ्या आणि अनुमध्ये कुठलीही गोष्ट येऊ देणार नाही मी. कुठलीही नाही. काय रे, माझ्याच अंडर असल्या पोलीस स्टेशन मध्ये मलाच अटक करताय? एवढी हिम्मत झाली का तुमची आणि तुमच्या त्या कलेक्टरची? तिला मदत करायला गेलो आणि मलाच अडकवलंय. सगळेच झाले सारखेच. कोण आहे मी? कोण आहे मी? डीएसपी आहे, कळलं? डीएसपी. सस्पेन्शनवर असलो ना तरी डीएसपी आहे. आणि सस्पेन्शन काय झालंय ना ते अख्ख्या जगाला माहिती आहे. सलग दीड दंबडीची ती साहेब. तिने सस्पेन्शन का केलंय कसं केलंय ना सगळ्यांना कळलंय. सोडणार नाही आम्ही. तुमच्या मॅडमला जाऊन सांगा आम्ही काय आहे, कोण आहे, कसं आहे, कळलं का? ओ गडकरी मान का हलवताय? हा काम केली आहेत ना माझ्यासोबत? केली आहेत ना काम? हो साहेब. आहे लक्षात की विसरलात? नाही साहेब. असं कसं विसरेन? असं कसा विसरेन? काय हो गडकरी? या साहेबाला घाबरतात ना तुम्ही? हो. नाही अहो ठरवा आयुष्यात काय करायचंय ते. जा त्या कलेक्टर बाईंना सांगा. कळलं का? सर चहा नकोय मला. चहा न्याय हवाय. देणार? माझ्या मैत्रीचा जीव घेतला ना त्या लोकांनी. सोडणार नाहीये मी त्यांना. ओ कोळी. हा सर. ते माझ्या घरी फोन करा. आईंना आणि आरोला सांगा मी पोलीस स्टेशनला. अहो बघताय काय? कळवा. येस सर. सूर्या साहेब तीर अचूक निशाण्यावर बसलाय. अरे बसणारच की बाबा, साहेबांचा निशाणा आहे आणि रॉकेट ब्रेन आहे त्यांचं. पण यान बरोबर लँड झालाय, त्याचा पिक्चर कधी बघायला भेटणार सूर्या साहेब? अरे जरा थांब, धीर धर जरा. अजून साहेबांना पण इन्फॉर्म नाही केलेलं. साहेब आहेत दिल्लीत. सूर्या साहेब
काम फत्ते केले उपमा प्रमाणे. वा तिकडे. अरे बस न करून कोणाला सांगणार आहे. आणि तुझीच वाट बघत होतो. मुद्दे मला सहित पिक्चर बघायचा आज आम्हाला दाखवणार ना. एक मिनिट सर, एक मिनिट दाखवणार. यात तुम्हाला हवंय ते सगळं आहे. वा घ्यायचं, बॅग घ्यायची आणि कन्नी कापायची. होय सर. पुढचे 10 महिने तोंड दाखवायचं ना इकडे. कळलं? होय. ये तुम्ही. आता पेनड्राईव्ह आला हातात. आता ते दोन्ही काठेच एकमेकांचा काटा काढतील. चेचुंदरी आता बेवडा DSP. नडतील बरोबर एकमेकांना. आता ही गोष्ट साहेबांना सांगितली पाहिजे. अरे सांगितली पाहिजे का नाही? हो साहेब. आय जजमेंट आहे साहेबांचा. त्या कलेक्टरने टाकलं बेवड्याला आत. मस्तच आय भडका उडालाय. या हिरो हिरोईनची आग अशीच भटकत ठेवली पाहिजे. पहिलं साहेबांच्या कानावर घालतोय. साहेब काय अचूक अंदाज आहे तुमचा? एका दगडात 2 पक्षी मारलेच. पेनड्राईव्ह आलाय हातात आणि 2 कोंबडे झुंजायला बी लागल्यात. आणि उद्या या आगीत या पेनड्राईव्ह मधलं पेट्रोल पडलं की धमाकाच उडतोय बघा. आणि सॅल्युट आहे साहेब तुम्हाला. ठेवतो साहेब. झोपल्या बाई साहेब. शाळेला सुट्टी असल्यामुळे लई खेळली आणि दमून झोपली बघ लवकर माझ्याच खोलीत. बरं झालं झोपली. असे या स्टोरी सांगायचा मूड नव्हता माझा. सरू दमलीस काय ग? हे बघ तू बी लवकर जेव आणि झोप. पण जेवणाच्या बाबतीत टाळाटाळ नाही करायची. कमी वाढू तुला. मी अजून तरी दमलेली नाहीये. पण अजून एकदा जेवले ना तर 2 वेळा जेवले म्हणून दमेन बघ. सॉरी ग, सॉरी सॉरी विसरलेच बघ मी. काय आजी आताच जेवू घातलंस ना असंच लाडा लाडा ना सगळं विसरतीस बघ. आणि हा गोळ्या औषध घेतली व्यवस्थित? नाही नाही ते घेतलं आधीच. बाई ग ह्यो विसर भोळेपणाचा आजार एक लवकर बरा व्हावा बघ. नाहीतर एक दिवस सगळ्यासनीच महागात पडेल. औषध घेतलेले टिकेलेस का तू? त्याशिवाय आम्हाला कसं कळणार औषध गोळ्या घेतल्यात का नाही ते? केली केली ग केली. रकमा नाही ना आज म्हणून माझी जरा गडबडच झाली बघ. अग बाई ह्या वेळेला कोण आलं? अरे साधनाताई तुम्ही या ना. या बसा. बसा की उभ्या का राहिलाय?
ठीक आहे पण नको. काय झालं साधनाताई, काय टेन्शन आहे काय? नाही म्हणजे ह्या वेळेला आलात म्हणून विचारलं. काय झालं साधनाताई सांगा ना. आरोहचे बाबा घरी आले नाहीत अजून. म्हणून आले मी इथे, कारण ते सुंदरी मॅडमना भेटायला आले होते. इकडे नाही आले, कुठे गेले? त्यासने फोन केला काय? अन सुंदरीला कसं माहित असणार? अहो पण आरोचे बाबा इथं नाही आले. मला माहिती आहे ते. मग पण ते कुठे आहेत हेही मला माहिती आहे, म्हणून आली आहे मी इथे. आपण तुम्ही सरू कडे का रोखून बघताय? सरू तुला काय ठावा आहे? पोलिसांनी धनंजयला लॉकअप मध्ये टाकलंय. पोलीस स्टेशन मधनं फोन होता. डीएसपी म्हणून जे पोलीस स्टेशन त्याच्या अंडर होत तिथेच ठेवलंय त्याला, आणि तेही कलेक्टर मॅडमच्या ऑर्डर प्रमाणे. काय सरू? होय तसाच मॅटर आहे, म्हणून हे सगळं करावं लागलं. त्यामुळे आज घरी नाही येणार आहेत ते. मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, धनंजय तसे नाही येतो. तुमच्यामुळं विनाकारण एका निरपराध माणसाला शिक्षा होतीये, तीही तुमच्यामुळं. नाही, लेट मी क्लिअर. कलेक्टर ऑफिसची दिशाभूल केली आहे त्यांनी. मुळात कलेक्टरचा मौल्यवान वेळ वाया घालवलाय, आणि त्यामुळे ह्या गोष्टी दिसतात तशा नसतात. इथे तर तुम्ही धनंजयची बाजू ऐकून न घेता परत परत गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा देताय. निदान तुम्ही तरी असं करणार नाही असं मला वाटलं होतं. अतिशय प्रामाणिक कडक शिस्तीचे अधिकारी आहेत ते. आई आहात तुम्ही, म्हणून आपल्या चुकलेल्या मुलाची बाजू घेताय. एक्सक्यूज मी. हॅलो, हो मीच ती चिठ्ठी हँड रायटिंग एक्सपर्ट कडे पाठवली होती. काय संशयिताचं अक्षर आणि त्या चिठ्ठीतलं अक्षर मॅच होत नाहीये? आयुषो ठीक आहे, थँक्यू. हॅलो पोलीस स्टेशन, मी सुंदरी मोहिते बोलते. लॉकअपमध्ये असणाऱ्या धनंजय देसाईंना ताबडतोब बाहेर काढा, कारण आत्ताच मला हँडरायटिंग एक्सपर्टकडून कळालंय की त्या चिठ्ठीतलं अक्षर धनंजय देसाईंचं नव्हतं, त्यामुळे ही तक्रार मी मागे घेते. येतील ते थोड्या वेळात घरी. थँक्यू. येते. मला माहितीये तुम्ही तुमचं कर्तव्य बजावत होतात, पण ते करत असताना माणसाची पारख करायला हवी.
नाहीतर कधी कधी निरपराध माणसाचा बळी जातो, कारण बऱ्याचदा माणसं आपल्याला जशी दिसतात वाटतात तशी ती नसतात। त्यामुळे खात्री केल्याशिवाय कोणावरही गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब करू नका। येते मी। सर तुम्हाला सोडायची ऑर्डर आली आहे। झाला तुमचा मॅडमचा खेळ खेळून मोठा पराक्रम गाजवलाय ना, जा आता जा आणि सेल्यूट ठोका। माझी खुर्ची हिरावून घेतली आहे पण माझी सच्चाई कशी हिरावून घेतील? सगळ्यांना माहिती आहे की मी शुद्ध आहे, एकदम प्युअर। अगो बाई भयंकर आहे। आरवच्या बाबाने हे केलं नाही तर ही टवाळ की मग कुणी केली ग तुझ्या बरोबर? माहित नाही। पण मी काय म्हणते सरे, तू तिथं एकटी गेलतीस कशाला? अगं आमचं सोड, पण जिला सारखी सावी 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 करत असतीस त्या सावीचा तरी थोडा विचार करायचा होतास। सरे कधी कधी तू लय उतावळी होतीस बघ, त्या साधनाताई म्हणल्या ते खरंच आहे। अगं त्या आरोच्या बाबानं काय केलं नाही तर तू त्याच तुरुंगात टाकली ग। सावीला आत्ता आत्ता एक चांगला मित्र मिळतोय, आपल्याला पण एक कुटुंब मिळतंय, आपलं म्हणणार कोणतरी हाय ना शेजारी। हे बघ सरू, तू जे काय करशील जे काय करायचं आहे का नाही ते विचारपूर्वक कर। अगं आरवचा बाबा मला एक भला माणूस वाटतोय। झाली खरी घाई माझ्याकडून, पण आता हे सगळं काय आहे याचा लवकरात लवकर शोध लावा लागणार आहे। असो मी झोपते, गुड नाईट। एकाच माळाचं मनी दिसतायत हे धनंजय आणि सुंदरी, त्याला पण लग्नात इंटरेस्ट नाही आणि हिला पण नाही, पण दोघांची पोरं मात्र मित्र होत आहेत। अगाजी बाबा कधी येतील? त्यांचा कॉल पण नाही लागत आहे। येतील राजा, नको काळजी करू। बाळा चला रात्र झाली ना, हा झोपूया चल। जेवायला वाढू तुम्हाला? काही लागलं तर सांगा, मी आहे आतमध्ये। कळलं असेलच ना, ती चिठ्ठी मी लिहिली नाहीये। फुकटचा तमाशा।
का दिली असेल? फूल देऊन खिजवलंय साहेबांनी. अरे कळलं की नाही तुला? आता नवा माल जवळच मिळणार काय? साई कृपा ना. टपरीवरची दोन मुलं ते असं का म्हणाले? मग हे लोक मुद्दामून मला कळावं म्हणून बोलत होते आणि मग मला का बदनाम करते? म्हणजे त्या लोकांना हवं होत कि मी तिथे लॉजवर जावं का? साहेब परत मला का टार्गेट करतायत? मॅम तुम्ही या सस्पेंडेड ऑफिसर सोबत गेला होतात का? नाही म्हणजे तुमचं काही खाजगी कारण? रिपोर्टर्स कसे आले तिथे? हे काहीतरी वेगळंच आहे. हा सगळा साहेबाचा गेम आहे. पण हे सगळं का करत असेल? का आम्हाला दोघांना तिला बदनाम करायचंय? सुंदरी पण साहेबाला माझ्यासारखंच नटते का? म्हणजे सुंदरी ड्रामा करत नाहीये.